येत्या 2 दिवसांनी रक्षाबंधन येत आहे आणि आपण भावाच्या हाताला राखी बांधतो, एक धागा बांधतो, जेणेकरून आपला भाऊ आपली रक्षा करेल किंवा रक्षणासाठी तो धागा असतो. तर समाजात सगळेच आपले सगळेच भाऊ आहेत, पण समाजातले नक्की सगळे भाऊ आहेत का ह्याच्यावर हल्ली प्रश्न पडायला लागला आहे. म्हणजे आत्ताच पहिली घटना घडलेली आहे बेलापूरमध्ये, जी आपल्या अक्षताताईवर अत्याचार झाला आणि ते देखील देवळात, म्हणजे जिथे आपण समाधानासाठी जातो, जिथे आपण जास्त सुरक्षित मानतो आपल्याला, तिथे तिला अत्याचार झाला. प्लस आपल्या ऊरांमध्ये यशस्वी शिंदे हिच्यावर हिचा बेमानुषपणे हत्या करण्यात आली, ते सुद्धा रेल्वे स्टेशन असलेल्या ठिकाणी. तर तिची सुद्धा एकदम क्रूर हत्या, एकदम घाणेरड्या प्रकारे हत्या करण्यात आली. प्लस कोलकात्यामध्ये आपली महिला डॉक्टर तिचा देखील हत्या करण्यात आली, तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि खूप घाणेरड्या प्रकारे तिला मारण्यात आलं आहे, खूप तिला त्रास देण्यात आला आहे. आणि हे सुद्धा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जिथे की लोकांची ये जा चालू असते आणि जिथे लोक असतात त्यांना तिथे सुरक्षित वाटलं असेल तिथे म्हणून ती तिथे गेली असेल, तर तिच्यावर सुद्धा अत्याचार झाले आहेत. आणि आत्ताच एक नवीन घटना आलेली आहे, आत्ता जस्ट कानावर आलेली आहे माझ्या, की जासईमध्ये, आपल्या उरणच्या जासईमध्ये एक पोत्यात भरलेली बॉडी भेटलेली आहे. म्हणजे अजून त्याचं काय नक्की नाही की ते एका पुरुषाची आहे किंवा बाईची आहे, ज्याची कोणाची असू दे, पण हे असं आपल्या समाजात, आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसांच्या वर्दळीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर कुठे स्त्री कुठे सुरक्षित आहे हेच समजत नाही आहे.